आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. कार्यसम्राट आमदार शशिकला ज्वेले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ढोणेवाडीत मोफत चष्मा वितरणाचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हा पंचायत सदस्या सौभाग्यवती सुमित्रा उगळे ह्या होत्या. निपाणी मतदारसंघातील प्रत्येक गरजू नागरिकांना चष्मा घेणे परवडणारे नसल्याने आमदार ज्वेले व सहकार नेते अण्णासाहेब ज्वेले यांनी गावोगावी नेत्रदान शिबिराचं आयोजन केलं होतं. ढोणेवाडी, कसनाळ, माणकापूर, बोरगावाडी, कारदगा येथील सुमारे हजारो रुग्णांची तपासणी करून ज्यांना चष्मा लागला आहे अशा 518 रुग्णांना चष्म्यांचं वितरण. सुमित्रा उगळे भाजपा अध्यक्षा, सखाराम नागराळे ग्रामपंचायत उपाध्यक्ष, सौ शहानाजीबी जमादार, सौ सुरेखा पाटील एपीएमसी सदस्य, नितेश खोत तालुका पंचायत सदस्य, दादासाहेब नरगटे, देवप्पा देवकत्ते, हरिभक्त परायण, विठ्ठल माळी ग्रामपंचायत सदस्य, तुकाराम माळी यांच्या हस्ते चष्म्यांचं वाटप करण्यात आलं. स्वागत आणि प्रास्ताविक वैभव पाटील यांनी केलं तर सूत्रसंचालन शिवाजी खोत यांनी केलं. कार्यक्रमास जनार्दन घाटगे, अरविंद पाटील, राजू माळी, रावसाहेब दुगाणे, अशोक पाटील, शेख साहब जमादार, रावसाहेब माळी, सतीश माळी, सताप्पा कळवे, पिंटू केपाटे, कलगुंडा सौसुदे, करण सदलगे, सुदीप उगळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारदगावहून नवा महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत कांबळे.